आज आपण एक विशिष्ट कामानिमित्त सगळेजण जमलेलो आहोत. काय कार्यक्रम आहे, काय वाटणार आहे आपण इथं? बाबा काय वाटणार आहे? खत वाटप आहे ना. कुठलं खत आहे? तुम्हाला माहिती का पोरो कुठलं खत आहे? युरिया आहे ना. हे खत तर कुणी आणले? कुणी आणले बाबा? ललित जोशी माहिती का? ललित जोशी माहिती का? कोण आहे सांगायचे ललित जोशी एवढे म्हणजे? चेअरमन बोशी. मी पण उभं आहे. हे राम राम कर. ललित साठी एकदा जोरदार टाळ्या होत आहे. आणि अजून एक गावातला सुपुत्र आहे, किरण लोकरे. किरण कुठं उभं आहे? कुठे रे? त्याने काळं इतर घातल्या. एकदा किरणसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि सोपेकॉम संस्था ज्यांनी दिले त्यांचंही मी आभार मानतो. आता आपल्या सभापतींनी इथं मत मांडले. हे आपले सभापती विशाल तांबे पंचायत समितीचे, त्यांनी MRGSच्या कामाच्या निमित्ताने पुढाकार घेऊन आपल्याला मदत केलेली आहे. ते सगळ्या कामाचे ते प्रमुख आहेत. तुमच्या इथले जे काही ग्रामपंचायतचे वॉर्ड असेल किंवा ग्रामसेवक आहे मॅडम असेल, आहे की इथे ग्रामसेवक कुठे बघू? हां, त्यांनी पण खूप मेहनत घेतली. कुठल्याच गावात एवढं रोजगार हमीचं काम झालेलं नाही जेवढं तुमच्या गावात चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. याच्यामध्ये पण चेअरमनचं असं हे सर्व ज्येष्ठ मंडळींचं यांचं मुलांचं आपलं सगळ्यांचं सहभाग राहिलेला आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता मी इथं आले पहिले तिकडे गेलो होतो. कशाला गेलो होतो? वृक्षारोपण करायला. हां, वृक्षारोपण करायला गेलो होतो. तिथे एक मी झाड लावलं आहे. त्या फॉरेस्टचे जे झाडं आपल्याला दिलेत ते या साहेबांनी दिले. त्या साहेबांचं नाव माहिती का? शिंदे साहेब. आहे शिंदे साहेब आहे. तोंडाचं एकदा काढा. ओळखायचं नाही परत लोक आमच्या गावात. आता 3 वर्ष जर तुम्ही झाडं सांभाळली. किती झाडं सांभाळली? नाही, 3 वर्षाला तुम्हाला काय त्यांना मानधन देणार? काय देणार? त्यांनी संगोपन करायचं. एकाने किती झाडं करायची? 200. एका कुटुंबाने 200 जोडी. त्यांना किती माहिती? त्यांना किती पैसे? हे बघा, ही जी खड्डे तुम्ही घेतलेत त्याचं रोज तुमचा 238 रुपये. ही जी झाडं आता लावलीत एका जोडीनी म्हणजे एका कुटुंबानी 200 झाडं सांभाळायची, त्याला पण तुम्हाला रोज 238 रुपये मिळणार 3 वर्षासाठी. म्हणजे ही चांगली योजना आपल्या गावामध्ये ती लागू होती. ही सगळी सभापती असेल भाऊसाहेब देवडे, आमचे मॅडम आहे, हे शिंदे साहेब आहे, त्यांच्यामुळे एवढं रोज मिळणार आहे का कधी? 3 वर्ष एवढं चांगलं कार्य आपल्या गावामध्ये आता होत आहे. हे सगळ्या बाबीवर आणि सगळ्या कामांवर मी बारकाईने लक्ष देऊ नये. तिचं कारण आहे. काय कारण आहे सांगू का? ह्या गावाचं विशेष प्रेम वल्लभ शेठ बेनके साहेबांवर राहिलेलं आहे. राहिले का नाही? तसंच तुमचं विशेष प्रेम माझ्यावर राहिले. आणि म्हणून या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने अजून आम्हाला तशी सूचना आलेली नाही आहे वरतून शासनाची, पण तरी पण मी निर्णय घेतलेला आहे की मी या मतदारसंघातलं तांबेगाव हे दत्तक घेतलेलं आहे. ह्या गावामध्ये शासनाचे जेवढ्या जेवढ्या योजना असतील त्या प्रभावीपणे राबवण्याचं काम माझं. ह्या गावातल्या जेवढ्या वाड्या आहेत त्या वाड्यांपर्यंत चांगला रस्ता करून द्यायचं काम माझं. पण याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये विकास कामासाठी जे जे आपण पाऊल उचलू प्रत्येक ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपला उत्पन्नाचा स्तोत्र वाढवला गेला पाहिजे. अशा प्रकारचं प्लॅनिंग आणि प्रोजेक्ट मी या गावामध्ये करणार आहे. ते काय करणार आहे ते नंतर सांगेन, पण त्या कामाच्या आड
तुमच्या गाव पातळीवरचं राजकारण असेल, गाव पातळीवरचं गटतट असेल, हे त्याची 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 काही भांडणं असतील, असतात कुठं नाही, सगळ्या गावात, माझ्या पण तिकडे गावामध्ये. पण कामाच्या बाबतीत आपली पुढची पिढी चांगली व्हायला पाहिजे याच्यासाठी मी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभं आहे, पण तुमचा पण सहभाग सगळ्यांचा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे. म्हणूनच ही दोन लेकरं जी आपल्या गावातली आहेत, लोकरे आणि जोशी, यांनी रेशनिंगचं जे कुटुंब आहेत गरीब त्यांना वाटप तर केलंच, या विभागात पण केलं, युरियाच्या गोणी पण इथं त्यांनी इथं आणल्यात संस्थेमार्फत. त्यांना या युरियाच्या गोणी आता हंगामाचा सीझन असल्यामुळं उपलब्ध होत नव्हते, ते उपलब्ध मी एका ठिकाणाहून त्यांना करून दिल्या आणि इथं तुमच्याबरोबर संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. पण आता पुढचं जे भविष्य आहे किंवा आमचं जे बेनके परिवार आहे किंवा मी जे आहे, मी तांबे गावामध्ये किमान प्रत्येक महिन्यातून एकदा तरी येणार आहे, आणि आल्यानंतर आपल्याला पुढं काय काय करायचं आहे टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढं त्या गोष्टी घेऊन जायचं आहे. आपल्या जुन्नरमध्येच नाही तर महाराष्ट्रातलं आदर्श गाव माझ्या मनामधलं तांबे घर आहे. मी इथून मागं पाहिले की जे गावं सुदृढ आहेत, ज्याच्यामध्ये सुबत्ता आहेत, तिथं अत्यंत पैसा आहे, शेती चांगली आहे, विकास कामं चांगली झाली, अशीच गावं काही लोकप्रतिनिधींनी दत्तक घेतली. आता ती सुदृढ बाळ जर दत्तक घेतलं ते अजून सुदृढ होणारच आहे ना, बरोबर आहे का नाही? जिथं खरं गरज आहे ते जर आपण घेऊन दत्तक घेऊन जर पुढं नेलं तर ती खरं कामगिरी. म्हणून ह्या आदिवासी विभागातलं तांबे गाव जे आहेत ते मी दत्तक घ्यायचं ठरवलं आहे. तुमचं आणि माझं हे नातं वेगळं आहे, आपला प्रेम हा जिव्हाळा जसा वल्लभ शेड्यान तुमचा होता तशाच बाबतीत हा माझा आणि तुमचा राहील, आणि भविष्यामध्ये तांबे गाव महाराष्ट्रामध्ये चमकून दाखवण्याचा मानस जो माझा आहे त्यामध्ये आपण पुढं हे कुटुंबातल्या घटक या नात्याने आपण पुढं जाऊया. आता कोरोनाचं संकट आहे म्हणून आपलं काय लगेच पूर्ण मोठा कार्यक्रम तो घेता आला नाही, बसून बिसळून जरा आहे धरून, पण हा प्रातिनिधिक स्वरूपात आपण केलेला आहे. हे युरियाचे गोण आम्ही एक तीन चार जणांना वाटप करतील, नंतर ही सगळी जण मंडळी तुम्हाला काय वाटप करतील. अजूनही भविष्यातला काय गोष्टी असतात तुम्ही हक्काने मला सांगा, मी तुमच्या पाठीमागं जरूर कायमस्वरूपी उभा राहील. पंचायत समितीचा सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विशालजी तांबे, या विभागाचे खासदार पण राष्ट्रवादीचे आहे, मी तर आहेच आहे. आपल्या सत्ता आता महाविकास आघाडीची आहे, म्हणून काही जरी काय प्रॉब्लेम आला तरी त्या सोडवण्यासाठी आपण एकदम आता सक्षम आहोत, आणि ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपण नक्कीच ते काम करू. फक्त आता मी एक